तर थोडं पाहूया आपण एक असा एक प्रयोग करूया की ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे. डेथ इज अल्टिमेट ट्रूथ ऑफ लाईफ. समजा आता सकाळचे वाजलेत 12, उद्या दुपारी 12 तुम्हाला वरचा कॉल आलेला आहे. तुमच्या जीवनातले शेवटचे 24 आहेत. प्रत्येकाने थोडंसं अंतर्मन झाकून बघावं, एक शांत डोळे बंद करून बसावं आणि स्वतःला प्रश्न विचारावा की माझ्या जीवनातले शेवटचे 24 राहिलेले आहेत. उद्या 12 तुम्हाला या जगातून जायचं आहे. आता तुम्ही स्वतः प्रश्न विचारा की माझं माझ्या पत्नीशी कशा प्रकारचं संबंध आहे, माझं कशा प्रकारची वर्तणूक आहे, हे थोडं अंतर्मन प्रश्न विचारा. त्यानंतर पत्नीनी अंतर्मुख व्हावं, थोडं डोळे बंद करावे आणि पतीचा चेहरा समोर आणावा आणि विचारावं, खरंच मी माझ्या पतीशी माझं वर्तन कशा प्रकारे आहे. थोडं आत्मचिंतन करावं. यासाठी आपण 2 घ्यावी. त्यानंतर मुलांनी आईचा चेहरा समोर आणावा आणि स्वतःला प्रश्न विचारावा की खरोखरच मी माझ्या आईशी कशा प्रकारे वागतो, माझी वर्तणूक घरामध्ये कशी आहे. याच्यासाठी आपण 2 घ्यावी. शांत बसावं, डोळे बंद करावे आणि स्वतःच्या अंतर्मनात हा प्रश्न विचारावा. त्यानंतर आईनी आपल्या मुलाचा चेहरा, मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आणावा आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा, खरोखरच मी माझ्या मुलाशी माझी वर्तणूक कशी आहे, माझं व्यवहार कसं आहे. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलाचा चेहरा समोर आणावा आणि स्वतःला प्रश्न विचारावा की माझं मुलाशी वर्तणूक कसं आहे. मुलांनी प्रश्न करावा, माझं वडिलांशी वर्तणूक कसं आहे. त्यानंतर आपण थोडं ओळ्या, आपले जे मित्र परिवार आहे त्याच्याशी आपण कसं वागतो. त्यानंतर आपण जिथं रोज काम करतो ते आपले अधिकारी असतील, आपले बॉस असतील, आपले सबॉर्डिनेट असतील, त्यांच्याशी आपलं वर्तन कसं आहे. ॲक्च्युली ह्याला फार वेळ लागतो पण आपल्याला समयाचं बंधन असल्यामुळं तुम्हाला मी 2 देतो. ठीक आहे, आपण आता यातनं बाहेर येऊया. आता तुम्ही स्वतःचे डोळे उघडा आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की तुम्ही जे आता वर्तन करत होता का ठीक होतं, का तुम्ही पूर्वी करत होते ठीक होतं. बऱ्याच वेळा मला उत्तर येतं की सर आता आम्ही करतो ते ठीक होतं. ह्याचं उत्तर एकच आहे, मनुष्याला ज्यावेळी मृत्यूसमोर दिसतो त्यावेळी त्याचं वर्तन बदलतं, त्याचं बिहेवियर बदलतं. मला एक सांगा की कुणाला माहीत आहे का आपल्या जीवनाची शेवटची तारीख? बिलकुल नाही. मृत्यूतारीख कोणाला माहीत नाही. मग मला वाटतं प्रत्येकानं जर असं वागलं की येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल असं म्हणून वागलं तर मला वाटतं घरामध्ये भांडण होणार नाहीत, घरामध्ये एक सुंदर असं वातावरण राहील, समाजामध्ये घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल, पती पत्नी डिवोर्स घेणार नाहीत, एक मुलगा आपल्या वडिलांना मारणार नाही किंवा एक वडील आपल्या मुलाला मारणार नाही, मित्र मित्रांना फसवणार नाही, बॉस आणि त्याचे कर्मचारी यांचे संबंध चांगले राहतील. याचं एकच कारण आहे की ज्यावेळी मृत्यू समोर येतो त्यावेळी माणूस खऱ्या अर्थानं चांगला वागतो. यामधला एकच मेसेज असा आहे मित्र, आपण जर असं वागलो तर मला वाटतं की प्रत्येक घर एक चांगलं होईल
एक समाज चांगला होईल, एक राष्ट्र चांगला होईल आणि खऱ्या अर्थानं आपण ह्या जीवनामध्ये मनुष्य जन्मामध्ये जन्माला आले आपण खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकू, त्यासाठी आपण अशा प्रकारचं वर्तणूक चांगली केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगायचं मला, हे तीन गोष्टी तुम्ही आयुष्यात नेहमी करा. पहिली गोष्ट आहे त्यातली अनकंडिशनल फॉरगिवनेस, बिनशर्त माफी, अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल किंवा तुम्ही काही लोकांना त्रास दिला असेल, तुम्ही स्वतःला माफ करा, त्या लोकांना तुम्ही बिनशर्त माफ करा, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही माफ करत नाही तोपर्यंत तुमच्या शरीरातल्या आतलं जे काय मन आहे ते व्यवस्थित कार्य करत नाही. माफ कसं करायचं की स्वतःला बोलायचं की हे मित्रा, तू मला आतापर्यंत जो काय त्रास दिला असेल त्याबद्दल मी तुला बिनशर्त माफ करतो. असं जर तुम्ही केलं तर कदाचित त्यामुळं तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडायला लागतील. दुसरी गोष्ट आहे बिनशर्त प्रेम. तुम्ही आयुष्यामध्ये बिनशर्त प्रेम केलं पाहिजे, मग ते कुटुंब असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, तुमचे मित्र असतील, तुमचं जे रोज करता ते कर्म असेल, ह्याच्यावर तुम्ही बिनशर्त रोज प्रेम केलं पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे केल्यामुळं तुमच्या आतून एक चांगल्या शक्तीचा स्रोत बाहेर यायला चालू होतो. आणि तिसरं महत्त्वाचं सगळ्यात, कृतज्ञतेची भावना. जे काय तुम्हाला आतापर्यंत मिळालं त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. परमेश्वरा जे आजपर्यंत मला मिळाले, मग ते भौतिक असेल, ते मानसिक असेल, ते आध्यात्मिक असेल, ते आर्थिक असेल, त्याबद्दल मी तुझा नम्रपणे स्वीकार करतो. धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद. हे कृतज्ञ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, असणं फार महत्त्वाचं आहे. ह्या तीन गोष्टी जर तुम्ही केल्या तर मला वाटतं आयुष्यामध्ये तुम्हाला सर्व काही सहज मिळेल. ज्याची तुम्ही मनोकामना करता त्या गोष्टी तुम्हाला जीवनात अगदी सहज प्राप्त होतील. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या तीन गोष्टी करणं फार महत्त्वाचं आहे. जीवन जगत असताना आपण बघतो डे टू डे लाईफमध्ये अनेक अडचणी आपल्याला सामोरं जावं लागतं, अनेक प्रकारच्या समस्या येतात. हे समस्याला सामोरं जाण्यासाठी आपल्यामध्ये नैतिक बळ असणं फार महत्त्वाचं आहे. आणि नैतिक बळ केव्हा येतं, ज्यावेळी तुम्ही तीन गोष्टी करता, बिनशर्त माफ करता, बिनशर्त प्रेम करता आणि बिनशर्त कृतज्ञता, या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ह्या तीन गोष्टी केल्या तर तुमच्या जीवनात जे काय तुमचं ध्येय असेल, जे काय तुमची इच्छा असतील, ज्या काय तुमच्या आकांक्षा असतील, ह्या पूर्ण होतात आणि मग तुम्हाला एक चांगल्या असं निरोगी जीवन प्राप्त होतं आणि तुम्ही मनुष्य जन्मामध्ये एक चांगल्या गोष्टी अचीव करू शकतात. तुमच्या हातून समाजाची चांगली सेवा होती, तुमच्या हातून देशाची सेवा होती, तुम्ही भविष्यामध्ये एखादी इंडस्ट्री उभा करू शकता, तुम्ही भविष्यामध्ये एखादी संस्था उभी करू शकता, तुम्ही भविष्यामध्ये एखादा आश्रम उघडू शकता, जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये एखादं एक वेलनेस इंडस्ट्री काढू शकता ज्याच्यामुळं समाजाला फायदा होऊ शकतो. या गोष्टी केल्यामुळं तुम्हाला या गोष्टी सहज प्राप्त होतात. आणि आम्ही ह्याला म्हणतो आम्ही कमी परिश्रमाचा नियम. कमी काम करा जास्त प्राप्त, कमी काम करा तुम्हाला जास्त मिळेल, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे करण्यासाठी या तीन गोष्ट तुम्ही रोजच्या जीवनामध्ये अंगीकारणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद सर.